नमस्कार, मी चैताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना आयटक सीटू आणि कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांनी शुक्रवारी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले। सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाविरोधात औरंगाबाद येथे आंदोलन पुकारण्यात आलं। यावर्षीच्या 7-8 जानेवारीला आपण 2 दिवसाचा संप मध्यवर्ती कामगार संघटनेने केला आणि देशमुखचारी संघटित आणि असंघटित क्षेत्रातला संपवर गेलेला। नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने कामगार कायद्यात बदल करत 4 लेबर कोड बिलपैकी 2 बिल पारित केल्या। यामध्ये कामगारांचा प्रस्तावित वेतन विधेयक आणि स्वास्थ्य सुरक्षा विधेयकाचा समावेश आहे। मात्र कामगार संघटनांचा कल न घेता सरकारने हे बिल पारित केले असा आरोप संघटनांनी यावेळी केला। खाण्यामधून ते बाहेर पडत आहे आणि म्हणून या सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन 2 तारखेला मागणी करत आहेत की जे बिल प्रस्तावित बिल आहे, विशेषतः जे 4 कोडमध्ये ते विभाजन केलं आहे आणि जे सर्व कामगार कायदे बदलण्याच्या दृष्टीनं घाट घातलेला आहे आणि पार्लिमेंटमध्ये ते बिल येत आहे आणि ह्या बिलाला विरोध करण्यासाठी देशातला करोडो कामगार कर्मचारी आज रस्त्यावर उतरला आहे। त्यांचं म्हणणं एकच आहे की हे बिलाच्या बाबतीमध्येच नव्हे तर ह्या कामगार कायद्याचे प्रस्तावित बिलामध्ये जी दुरुस्ती सुचवल्यात त्याच्या बाबतीमध्ये कामगार संघटनाची तुम्ही वाटाघाटी करा, चर्चा करा आणि त्याच्यानंतरच ते पद्धतीनं बिल पास करा। आणि या देशातल्या सार्वजनिक क्षेत्र म्हणजे या सरकारचं क्षेत्र आहे, त्याच्यावर जे गंडांतर येत आहे आणि खाजगी कंपन्याला, विशेषतः मल्टीनॅशनल कंपन्याला, कॉर्पोरेट हाऊसेसला ते हँड ओव्हर करतायत, याचा निषेध करण्यासाठी आज या औरंगाबाद शहरातील सर्व कामगार संघटना एकत्रित आल्या आहेत। प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई डेस्क। इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवरती योग्य उपचार केला जात नाहीये। या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचे स्वतःचे खासगी दवाखाने असल्याने येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे। उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून या घाणीच्या दुर्गंधाने रुग्णांसोबत नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील औषधे खासगी म्हणून मेडिकलमध्ये विकली जात आहेत अशी चर्चा सुरू आहे। शासकीय उपजिल्हा रुग्णालयात फक्त चंदन शिवे डॉक्टर व्यतिरिक्त अन्य कोणतेही डॉक्टर रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळते। एकंदरच या सर्व समस्यांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। 4-5 पोस्ट भरले, त्याचा एक अपस्पंड आहे आणि 4 डॉक्टर आहेत आणि 3 डॉक्टर आता ते भरले नाही। माहिती माझ्याकडून पाहिजे, आमचे मोरे साहेब बोलले तुम्हाला नाही आता आपण मेडिकल त्यांच्या हाताखाली काम करतो कसं आपण मोरे। प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज, मुंबई डेस्क। शेवगाव मार्गावर पावसामुळे रस्ता हा चिखलमय झालाय तर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखल उडत असल्याने वादाचे कारण बनत आहे। शहराच्या बाहेर असलेला पेट्रोल पंप पन्नाला नगरजवळ पाणी आणि चिखल जास्त प्रमाणात दिसत आहे। एकंदरीत संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तसेच पैठण शहरासह शहागड रोड कडे जाणारा रस्ताही खराब झाल्याने शहागड फाट्याजवळ ही मोठ्या प्रमाणात चिखल झाले, त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रतिनिधी विष्णू खंडागणेसह आधार न्यूज, मुंबई डेस्क। भारतीय जनता पार्टी माजी सैनिक आघाडीच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी कासेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव नागटिळक यांची निवड करण्यात आली। तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी माजी सैनिक आघाडीचे प्रदेश सचिव अशोक हंगे यांनी दिले। मेजर महादेव नागटिळक यांची भाजपा माजी सैनिक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस ऍडव्होकेट संतोष देशमुख, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेख, माजी उपसरपंच सुरेश देशमुख, माजी सरपंच गोरख सलगर, पोलीस पाटील दौलत जाधव, अनिकेत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट हंसराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी दत्तात्रय खिल्लारे सह आधार न्यूज, मुंबई डेस्क। औरंगाबाद जालना स्थानिक संस्था विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज गुरुवारी शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी दाखल केलाय। युतीकडून शिवसेनेचे अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली तर आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटचा दिवस असल्याने दोन्ही उमेदवारांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केले। येत्या 19 ऑगस्टला औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान होणार आहे।
सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक आता चांगलीच रंगतदार होणार आहे. या निवडणुकीत एकूण 616 मतदार आहेत. त्यात काँग्रेसचे 167, भाजपाचे 159, शिवसेनेचे 139, राष्ट्रवादीचे 83, MIM चे 27 आणि अपक्ष 41 आहेत. प्रथमदर्शनी युतीसाठी विजय सुकर दिसत असला तरी MIM अपक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी ताकदपणाला लावली आहे. तर संख्यात्मक दृष्ट्या सेनेसाठी निवडणूक सोपी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्षाचा जय असो. गाडीतून आम्ही उमेदवार दाखल करत आहोत फक्त जनतेच्या सेवेसाठी. औरंगाबाद जालना याच्यात जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष देण्यासाठी धांबड साहेब आहेत, अनिल पटेल साहेब आहेत, आमचे निस्सार साहेब आहेत, कैलास पाटील आहेत, सगळे एक जीवानं एक मुखानं एकच आवाज की मी निवडून येणार. बाबूराव मालक, बाबूराव मालक निवडून येणार. धांबड साहेबांचा सगळा मला आशीर्वाद आहे त्यांनी. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विधान परिषदेच्या निवडणुका शिवसेना आणि काँग्रेस दोघांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. तर अपक्ष आणि MIM ची मन वळिंगणात कोण यशस्वी होत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. प्रतिनिधी इम्रा शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. खामगावातील अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल जवळील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या आवारात विदर्भ राज्य समितीच्या वतीने वीज बिल पेटवून देत होळी करण्यात आली. विदर्भातील जनतेचे विजेचे दर निम्मे करा, शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीज बिलातून मुक्त करा या मागण्यासाठी गुरुवारी तालुका स्तरावर आंदोलन करत वीजच्या बिलाची होळी करण्यात आली. विदर्भ राज्य समितीने वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता जायभाई यांना निवेदन दिले. तसेच विदर्भ राज्य समितीच्या मागण्या मान्य न केल्यास वीज बिल न भरता आर्थिक असहयोग आंदोलन करण्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला. वितरण कंपनीवरती पूर्ण विदर्भातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने पूर्ण तालुक्यांमध्ये वीज बिलाची होळीचं आंदोलन ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की वीज बिलातून सर्व जनतेची लूट होत आहे. आम्ही विकत घेतलेलं मीटर त्याचे भाडं आम्हाला कसं लागते, वीज वहन केल्या जाते ते वहन सुद्धा त्याच्यामधले जे लॉसेस असतील ते आमच्यावर कसे लादले जातात. वीज चोरी जो करत असेल त्याला न पकडता त्याचे चोरी झालेले विजेचे दर आम्हाला कसे भरावे लागतात हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तीव्र करू. आणि आमच्या मागण्या पूर्ण अगर झाल्या नाही तर येणाऱ्या 9 तारखेला आम्ही वीज मंत्र्याच्या घरावर मोर्चा करू अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज MSEB कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की विजेच्या प्रचंड दरवाढीमुळे विदर्भातील जनता त्रस्त झाली आहे. देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात आहे. मीटर भाडे, वीज वहन कर भार आदी भार ग्राहकांना द्यावे लागत नाही. वीज बिलाचे दर निम्मे करा, वीज बिल माफ करा, लोड शेडिंग संपवा आदी मागण्यांसाठी सर्व तालुका स्तरावरील कार्यालयासमोर वीज बिलाची होळी आंदोलन करून ठिय्या देण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, मुंबई पुणे येथे जाणारे वीज पुरवठा बंद करू असा इशाराही देण्यात आला. प्रतिनिधी मुबारक खान सह आधार न्यूज मुंबई डेस्क. परभणी येथून आणलेल्या धान्याच्या चुरीच्या खुराकापासून विषबाधा झाल्याने 5 गीर गायींचा मृत्यू झालाय तर 1 गाय मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना हदगाव येथे घडली. या घटनेत मालकाचे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. हदगाव तालुक्यातील सूर्यनगर अडचणी येथे भाऊराव चव्हाण मागील जवळपास 20 वर्षापासून राहत आहेत. त्यांच्याजवळ गीर गाई, वासरे, म्हैस असे छोटे मोठे 70 ते 80 आसपास जनावरे आहेत. परभणी येथून डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, हरभरा या धान्यांचे दळलेली चुरी आणून दूध देणाऱ्या जनावरांना खुराक म्हणून देतात. गुरुवारी सकाळी गायींना खाण्यासाठी चुरीचा खुराक ठेवला असता तासानंतर 4 गीर गायी या जमिनीवर कोसळून त्यांच्या तोंडातून फेस निघू लागला. त्यानंतर गायींना पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे विषबाधा झालेल्या गायींवर तातडीने उपचार सुरू केले परंतु 5 गायींना वाचवण्यात त्यांना अपयश आले तर 1 गायीवर उपचार सुरू आहेत. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अमळनेर तालुक्यातील फाफोरे हिगाणे गावच्या मध्यभागी बांधण्यात येणारा सिमेंट बंधाऱ्याचे काम अपूर्ण असून बंद पडले.
संबंधित ठेकेदार वाळूसोरी करीत होता असे कारण प्रशासनाने दाखवले. मात्र या कारणाने येथील लाखो लिटर पाणी वाहून गेले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने गावातील पाणी टंचाई दूर झाली असती, मात्र काम अपूर्ण असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येते. मध्ये जो सिमेंट बंधारा बांधण्यात येत होता पापुरे व हिंगणे गावाजवळ, मात्र काही महिन्यांपासून या बंधाऱ्याचे काम पूर्ण स्थितीत बंद पडलेलं आहे. तहसीलदार यांनी हे काम थांबवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की संबंधित ठेकेदार या ठिकाणाहून वाळू चोरी करीत असताना त्यांनी हे काम या कामावर शिटी आणलेलं आहे. पण काही लोकांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम बंद पडलेलं आहे. जर हे काम या ठिकाणी आज पूर्ण झालेलं असतं तर या गावांना पुढच्या वेळेस पाण्याची टंचाईचा सामना करावा लागला नसता. आणि कोणीही लक्ष देत नसल्या कारणाने अवैध वाळू वाहतूक देखील पूर्णपणे सर्रास सुरू आहे. मात्र प्रशासन या ठिकाणी लक्ष देण्यास तयार नाही. कॅमेरामॅन नूरखानसह समाधान मैराळे, आधार न्यूज, जळगाव. कॅमेरामन नूर खान सह प्रतिनिधी समाधान मैराळे, आधार न्यूज, मुंबई डेक्स. खामगाव येथे स्वराज्य मल्टी सर्व्हिसेसचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारिपचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने हे होते, तर उद्घाटक खामगावचे तहसीलदार डॉक्टर शीतल कुमार रसाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. मल्टी सर्व्हिसेसचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी किशोर शिंदे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक निलेश टापरे, तहसीलदार योगेश देशमुख, शहर ठाणेदार संतोषजी ताळे, तसेच स्वराज्य मल्टी सर्व्हिसेसचे संचालक अमोल भाऊ गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वराज्य मल्टी सर्व्हिसेसला शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी मुबारक खान सह आधार न्यूज, मुंबई डेक्स. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या ब्राह्मणे गावात पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून दोन बालकांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. ब्राह्मणे येथील महेश पाटील यांच्या शेतात पावरा कुटुंबीय राहत असलेल्या पत्र्याच्या शेडवर शेजारील मातीचे घर पडले व त्यात पावरा कुटुंब दबले गेले. गावकऱ्यांच्या मदतीमुळे आई सायजाबाई पावरा व वडील पुन्हा पावरा वाचू शकले. मात्र मुले जितेन पावरा व राहुल पावरा हे ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना रात्री 1 वाजता घडली. आई वडिलांना काढण्यात यश आले, मात्र दबल्यामुळे जीव गदमरून दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यांना प्रथम बेटावत येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी व मुलांचे शव अमळनेर येथे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज, मुंबई डेक्स. महापौर वर्षा मॅरेथॉनला शुभेच्छा देण्यासाठी वन्स मोर या चित्रपटाच्या कलाकारांनी आज उपस्थिती दर्शवली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, आशुतोष पत्की, शेफ विष्णू मनोहर, अभिनेत्री धनश्री दळवी, चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर, निर्माता विनोद पाटील यांचा प्रामुख्याने समावेश दिसला. मध्ये माझ्या खरं म्हणजे दोन भूमिका आहेत, एक महाराणीची आहे आणि एक आजोबांची आहे. आणि जेव्हा माझ्याकडे घेऊन आले स्क्रिप्ट घेऊन आले तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की ह्या दोन्ही भूमिका तुम्हाला करायच्या आहेत. तेव्हा थोडीशी मी धास्तावले होते की आता पुरुषाची भूमिका मी कशी करणार, कारण हे असं काही नाही आहे की बाईंनी पुरुषाचा वेश घेतला आहे वगैरे, अशी ही नाही आहे. ही भूमिकाच वेगळी आहे, प्रॉपर पुरुष आहे तो. त्यामुळे थोडासा तो रिस्की होता, म्हटलं मग आपल्याला प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. आणि मग आम्ही मेकअप आणखीन पॅडिंग वगैरे लावलं, मेकअप केला, मेकअपने माझा कम्प्लिटली चेहरा बदलून टाकला.
आणि अशी ती भूमिका मी केलेली आहे. चित्रपट आहे आणि मराठीतला सगळ्यात श्रीमंत असा चित्रपट म्हणजे, कारण पहिल्यांदा VFX एवढं काम मराठीमध्ये तुम्ही केलं आहे आणि सगळ्याच्या भूमिका असतात. जसं रोहिताई म्हणाल्या की सगळ्यांचे डबल रोल आहेत, त्यात माझा ट्रिपल रोल आहे असं समजून मी एका जन्मामध्ये मी रेग्युलर जो काय म्हणता येईल हाऊस मॅन म्हणता येईल, हाऊस वाईफ असा हाऊस मॅन. पंचमूर आमचा हा सिनेमा आता 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि रिलीज झालेला आहे. पंचमूर हा सिनेमा प्रेक्षकांनी यासाठी बघायला हवा की नात्यांचं जो गुंता आहे सगळ्यात जास्त आपल्याला टेन्शन असतं नात्यांचं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी सगळ्यांची खूप चांगला वाटतो पण माझ्या बाबतीत असं का. आणि हे जे प्रश्नाची उत्तरं आहे ही आपल्याला कुठेच मिळत नाही, कुठली औषध त्याच्यासाठी नाही, पण त्याच्यावरचा उपाय आम्ही या सिनेमामध्ये दिलेला आहे. यावर्षीही तुम्ही वन्स मोर करून धावाल. मागच्या वर्षी आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो, यावर्षी पुन्हा असणार आहोत. आणि वन्स मोर बद्दल सांगायचं म्हटलं तर मला असं पर्सनली वाटलं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक वॉरियर असते. ती का असते आणि कशासाठी असते हे तुम्हाला फिल्ममध्येच बघावं लागणार आहे. डेब्यू फिल्म आहे वन्स मोर, खूप एक्साइटमेंट आहे फायनली, म्हणजे माझी पहिली फिल्म रिलीज झाली आहे. आमची फिल्म जी आहे ती एक कम्प्लीट पॅकेज आहे. तुम्हाला ऍक्शन आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे, रोमॅन्स आहे, म्हणजे नात्यांचा जो गोडवा असतो नवरा बायकोच्या, ते सगळं आहे आमच्या फिल्ममध्ये. सो अशी फिल्म तुम्ही थिएटरमध्ये गेलात तर मला वाटतं खूप एन्जॉय कराल, कारण फिल्ममध्ये VFX आहे 55 मिनिट्सचं. रोहिणीताई ज्या आजोबा बनल्यात, पहिल्यांदाच असं होतं आहे की एक फिमेल कॅरेक्टर, फिमेल मेलचं कॅरेक्टर करते. सो असं बरेच आमच्या फिल्म्समध्ये नाविन्य आहे. सो मला असं वाटतं ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. माझ्याकडून ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉनला वन्स मोर टीमकडून शुभेच्छा. आणि वन्स मोरबद्दल जर बोलायचं असेल तर मी असं म्हणेन की लॉजिकल जगातली मॅजिकल गोष्ट म्हणजे वन्स मोर. थँक्यू. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.